प्रज्ञाशोध आंबेडकर विचार मंच, वनिता बहुउद्देशीय ग्रामधोक महिला मंडळ व नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक सतेश्वर मोरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नेर येथील नेहरू महाविद्यालयात भारतीय लोकशाही संवर्धनासाठी प्रसार माध्यमाची भूमिका व आजचे समाज वास्तव यांच्यावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राध्यापक वामन गवई, प्रमुख वक्ते डॉक्टर प्रशांत विघे, दिवंगत सतेश्वर मोरेची आई सुमन मोरे, डॉक्टर सीमा मेश्राम, समता सैनिक दलाचे संदीप राऊत, एम यू अर्जुने, सखी मंचाच्या सखी श्रद्धा सोईतकर मंचावर विराजमान होते. अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सतेश्वर मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर वामन गवई असे म्हणाले की फुले आंबेडकर चळवळीतील कृतिशील प्राध्यापक सतेश्वर यांच्या कविता, नाटक, समीक्षा हे सर्जनशील लेखनात आंबेडकरवादी सौंदर्य दृष्टी होती. त्यांच्या विचारात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक ऊर्जाची समृद्धता होती. भारतीय लोकशाही संवर्धनासाठी प्रसार माध्यमाची भूमिका व आजचे समाज वास्तव या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्रशांत विघे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी वंजी संदेश या विशेषांकाचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्राध्यापक शांतर्षित गावंडे, प्रास्ताविक शरद मोरे, आभार वनिता मोरे यांनी मानले. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.